खाण्यासारखा दोष। काही वस्तू शिवरात्रीला चालतात, एकादशीला चालत नाही, काही अमावस्याला चालतात, काही पौर्णिमेला चालत नाही, काही शनिवारी चालतात, काही सोमवारी चालत नाही। तंबूक एवढी पवित्र आहे महाराज, एकादशीला चालते, शिवरात्रीला पण चालते, निर्जला एकादशीला पाणी चालत नाही गड्या, पण तंबाखू चालते। आता कोणाला असं लक्षात तरी आहे का हा फार मोठा दोष आहे? आपण कबूल करत नाही आपल्या जीवनातले दोष, पण माणसातून उठून लावणारे तंबाखू आपण कितीतरी दिवस झाले तर तंबाखूच्या स्वाधीन झालेली माणसं आहेत। जर एखादी माता पेरत चालू असेल आणि जेवणाचा डब्बा घेऊन आले तर हा माणूस जेवत नाही गड्या, पण त्या कडेला गेल्याच्या नंतर जर त्याच्या लक्षात आलं तंबाखू नाही, अलीकडच्या कडेला सौभाग्यवती म्हटल्या अहो जेवण घ्या की, तो म्हटला थांब जरा, तुकोबऱ्यांनी काय सांगितलं, तू गाथा वाचते की नाही? म्हणे काय, मढे झाकून या करावी पेरणी, मढे झाकून पेरणी सांगितलं, तू जेव्हा म्हणते तासा आड बदल होत असतो, ठीक आहे म्हटलं काय हरकत नाही, पण त्या कडेला गेला खिशाला हात लावला आणि तंबाखूची पुढी सापडली नाही, दोन तीन एकर रान ओलांडून एक जण पेरत होता, उलटी ती पण उभी करून गेला गडी, उलटीच सोयीची सुद्धा उभी नाही केली, तिकडे गेला तंबाखू खायला। इतके दोष सांभाळतो आपण महाराज, काय करावं? तर हिरव्यागार तंबाखूतून गाढव चाललं होत, फार राग आला तुम्हाला तर सोडून द्या, नाही त्या दिवशी वाळून ज्या ठिकाणी जवळजवळ 25 जणांनी पुढ्या समोर आणून जमा केल्या, बरंच वेळ बोललो तंबाखूवरच, कीर्तनच तंबाखूवर गेलो त्या दिवशी, जाऊ दे चांगल्या बऱ्याच जणांची सुटली ते तरी काय थोडं आहे का महाराज। हिरव्यागार तंबाखूतून गाढव चाललेलं ते तंबाखू म्हटले गाढवा माणसं